श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते. देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकलं. त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले. म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे. तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होतं. या दिवशी तुळशीची पूजासुद्धा करणं शुभफळ देतं. तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्क द्यावा. धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते. आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे. आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आणि त्याने आपल्याला स्नानही करायची आहे. ही स्नान केल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुवादा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय. ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. हे स्नान केल्यानंतर तुम्हाला आवर्जून तुमच्या यथाशक्तीप्रमाणे दानसुद्धा करायचं आहे. हे दान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता तर नष्ट होतेच होते, पण आपल्याला मृत्यूपश्चात मोक्षाची प्राप्तीसुद्धा होत असते. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायची आहे. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे. म्हणूनच आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आणि दिवसाची सुरुवात ही करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे. आता तुम्ही आंघोळीला गार किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात. आंघोळीला पाणी काढल्यानंतर त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू जी तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे काळे तिळ. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुवादा, नकारात्मकता नष्ट होतेच होते, पण आपल्यावर श्रीहरी विष्णूंची विशेष कृपाही होत असते. तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर हळद. हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. चंद्र जर आपल्या कुंडलीमध्ये बलवान
असेल तर त्यामुळे आपल्याला आर्थिक तसेच शारीरिक आणि मानसिक त्रासापासून सुद्धा मुक्तता ही मिळत असते. तसेच ग्रहदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते. तसेच आपल्याला चिमुडवर खडे मीठ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच त्याला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं, कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ, एक दाता आणि एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून स्नान करतो, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, नजर, दोष, इडापिडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची. ही स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा जपसुद्धा आवर्जून करायचा आहे. गंगे च यमुने च व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन स्निधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व नद्यांचं जल ह्या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकतो तसेच मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश हे प्राप्त होत असतं. बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. ही स्नान करताना तुम्हाला निरंतर हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता, इडापिडा तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.